नमस्कार विद्यार्थी मित्रो इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या पुस्तकातील प्रकरण पाच उष्णता या प्रकरणातील दवबिंदू तापमान आणि आर्द्रता या संकल्पने विषयी आज थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्र दवबिंदू तापमान आणि आर्द्रता म्हणजे काय संबंधित येणाऱ्या काही संकल्पना आहेत त्या कोणत्या तर बाष् बाष्पसंपृक्त हवा असंपृक्त हवा दवबिंदू तापमान निरपेक्ष आर्द्रता सापेक्ष आर्द्रता शेकडा सापेक्ष आर्द्रता दवट हवा कशाला म्हणतात कोरडी हवा कशाला म्हणतात उष्णतेची एकके का आहेत याविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रो आपल्या पृथ्वीचा जवळजवळ एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असते आणि त्यामुळे वातावरणामध्ये बाष्पाचं काही प्रमाण असतं आता या बाष्पाच्या प्रमाणावरून आपल्याला हवामानाचं स्वरूप समजण्यास मदत होते हवेतील असलेल्या पाण्याच्या वाफेचं जे प्रमाण आहे हे प्रमाण त्या हवेचं ओलावा किंवा दमटपणा निश्चित करते हवेतील असलेला हा ओलावा किंवा दमटपणा म्हणजेच आर्द्रता हवेची आर्द्रता आता साधारणत प्रत्येक ठराविक आकारमानाच्या हवेमध्ये एका विशिष्ट प्रमाणात पाण्याची वाफ सामावण्याची क्षमता असते आणि ही क्षमता त्या हवेच्या तापमानावर देखील अवलंबून असते म्हणजेच विशिष्ट तापमानाला विशिष्ट आकारमाणाच्या हवेमध्ये विशिष्ट वस्तुमनाची पाण्याची वाफ सामावली जाते जेव्हा ठराविक आकारमणाच्या हवेमध्ये तिच्या कमाल मर्यादेपर्यंत जर पाण्याची वाफ सामावली असेल तर अशा हवेला संपृक्त हवा असं म्हटलं जातं आता साधारणतः एक किलोग्रॅम कोरड्या हवेमध्ये चाळीस अंश सेल्सिअस तापमानाला जास्तीत जास्त एकोणपन्नास ग्रॅम वस्तुमानाची पाण्याची वाफ सामावली जाते बाष्प सामावलं जातं त्याचप्रमाणे जर तापमान कमी केलं तर वीस अंश सेल्सिअस तापमानाला ठराविक आकारमानाच्या कोरड्या हवेमध्ये जास्तीत जास्त चौदा पॉईंट सात ग्रॅम एवढंच बाष्प सामावतं म्हणजेच हवेमध्ये सामावणाऱ्या बाष्पाचं जे प्रमाण आहे ते त्या हवेच्या तापमानावर अवलंबून असतं एका विशिष्ट तापमानाची संपृक्त हवा जर आपण घेतली आणि त्या हवेचं तापमान कमी करत गेलो तर एका विशिष्ट तापमानाला त्या हवेमध्ये कमाल मर्यादेपर्यंत बाष्पाचं प्रमाण होतं म्हणजेच त्या विशिष्ट तापमानाला ती हवा त्यातील पाण्याच्या वाफेने संपृक्त होते त्या तापमान बिंदूला दवबिंदू दव बिंदू, त्या हवेचं दवबिंदू तापमान असं म्हटलं जातं आता हवेतील पाण्याची वाफ त्याचं प्रमाण व्यक्त करण्यासाठी साधारणतः दोन एककामध्ये ती व्यक्त केली जाते एक सापेक्ष आर्द्रता आणि दुसरी निरपेक्ष आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता म्हणजेच काय तर एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तू म्हणाला त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता असं म्हणतात एकक आकारमानाचं पाण्या हवा एकक एक, एक घन मीटर आकारमानाची हवा घ्या एक स घन सेंटीमीटर आकारमानाची हवा मग त्या एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेली पाण्याची वाफ म्हणजेच त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता किलोग्रॅम प्रति घनमीटर या एककामध्ये व्यक्त करतात हवेच्या दमटपणा किंवा कोरडेपणाची जाणीव फक्त असलेल्या पाण्याच्या वाफेवर अवलंबून नसते तर त्या हवेच्या तापमानावर देखील अवलंबून असते साधारणत ही हवेतील पाण्याची वाफ आणखी एक वेगळ्या संज्ञेच्या स्वरूपात व्यक्त करतात ती म्हणजे सापेक्ष आर्द्रता आता आर्द्रता म्हणजेच काय तर एखाद्या ठराविक आकारमानाची हवा घ्या त्या ठराविक आकारमानाच्या हवेमध्ये प्रत्यक्षात सामावलेल्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान आणि त्याच आकारमानाच्या हवेला संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान यांच्या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता असं म्हटलं जातं आणि सापेक्ष आर्द्रता साधारणतः शेकडा सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात व्यक्त केली जाते जर सापेक्ष आर्द्रता शंभर अंश सेल्सिअस असेल शंभर टक्के असेल तर त्या तापमानाला म्हणजे ज्या तापमानाला हवा अ, हवेची सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के असेल तर त्या ता ता तापमानाला दवबिंदू तापमान असं म्हणतात दुसऱ्या वाक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के असते म्हणजेच त्या आकारमणाच्या हवेत तिच्या कमाल मर्यादेपर्यंत पाण्याची वाफ सामावलेली आहे जर सापेक्ष आर्द्रता साठ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्या हवेला दमट हवा म्हणतात आणि जर सापेक्ष आर्द्रता साठ टक्क्यापेक्षा कमी असेल तर त्या हवेला कोरडी हवा असं म्हटलं जात आता साधारणतः कधी कधी म्हणजे ह्या काही संकल्पनांचा निसर्गावर परिणाम दिसून येतो कधीकधी आपल्याला आकाशामध्ये निरभ्र आकाशामध्ये जेव्हा विमान जातं आणि पांढरा धुसर पट्टा दिसून येतो जेव्हा निरभ्र आकाशातून उंचीवरून विमान उडतं त्या विमानाच्या इंजिनामधून निघणारी पाण्याची जी वाफ आहे त्या वाफेचं संगणन होऊन ढग तयार होतात जर त्या ढगाच्या सभोवतालच्या वातावरणातील हवा अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर विमानातून बाहेर पडणारी जी वाफ आहे ती वातावरणात सामावली जात नाही तर तिचा तो पांढरा ढगांचा पट्टा तसाच काही कालावधी टिकून राहतो आणि त्यामुळे आपल्याला तो, आप तो पांढरा पट्टा दिसून येतो आकाशामध्ये उष्णतेचं साधारणतः एकक आहे ते म्हणजे जून आय पद्धतीमध्ये एकक आहे जूल आणि सीजीएस पद्धतीमध्ये एकक आहे कॅलरी आता या एककाचं मापन करताना एक, एक, करता एक विशिष्ट पद्धत वापरली जाते साधारणतः एक किलोग्रॅम पाण्याचं तापमान एक किलोग्रॅम पाण्याचं तापमान चौदा पॉईंट पाच अंश सेल्सिअसपासून पंधरा पॉईंट पाच अंश सेल्सिअस या तापमान तापमानखंडादरम्यान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्या उष्णतेला एक किलो कॅलरी उष्णता असं म्हणतात तर एक कॅलरी उष्णता म्हणजे काय तर एक ग्रॅम पाण्याचं तापमान चौदा पॉईंट पाच अंश सेल्सिअसपासून पंधरा पॉईंट पाच अंश सेल्सिअसपर्यंत या एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागेल त्या उष्णतेला एक कॅलरी उष्णता असं म्हटलं जातं एक किलो कॅलरी उष्णता म्हणजेच एक हजार कॅलरी उष्णता आता तुम्ही म्हणाल की चौदा पॉईंट पाच अंश सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच अंश सेल्सिअस हाच तापमान खंड किलो कॅलरी आणि कॅलरी या एककांसाठी का वापरला जातो कारण विद्यार्थी मित्रो एक किलोग्रॅम पाण्याचं चा तापमान चौदा पॉईंट पाच अंश सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच अंश सेल्सिअसपेक्षा दुसऱ्या तापमान खंडामध्ये एक अंश सेल्सिअसने जर वाढवायचा आपण प्रयत्न केला त्यावेळी ग्रहण होणारी उष्णता जी आहे ती एक किलो कॅलरीपेक्षा भिन्न मिळते आणि त्यामुळे साधारणत हाच तापमान खंड किलो कॅलरी कॅलरी या एक ही एकके व्यक्त करण्यासाठी वापरला जातो प्रत्येक वेळी एक किलोग्रॅम घ्या किंवा एक ग्रॅम घ्या त्या पाण्याचं तापमान चौदा पॉईंट पाच अंश सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच अंश सेल्सिअस या तापमान खंडामध्ये एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे ती प्रत्येक वेळी स्थिर राहते म्हणून हा तापमान खंड मुख्यतः वापरला जातो विद्यार्थी मित्र मला आशा आहे तुम्हाला या संकल्पना निश्चित समजल्या असतील धन्यवाद